नमस्कार तुमच्या आणि माझ्या म्हणजेच मराठी शारदा लॉग्समध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज मी तुमच्याबरोबर वर शेअर करणार आहे कॉपीराईट क्लेम जो येतो आपल्या व्हिडिओला शॉर्ट व्हिडिओला म्हणा किंवा लॉंग व्हिडिओला म्हणा कॉपीराईट क्लेम येतो आणि आपल्याला कॉपीराईट क्लेम कसा रिमूव्ह करायचा त्याची आज मी इन्फॉर्मेशन देणार आहे ते आज मी तुमच्याबरोबर वर शेअर करणार आहे खूप इझी ट्रिक आहे आणि खूप सोपी पद्धत आहे तर कॉपीराईट आल्याने आपण खूप घाबरून जातो आपल्याला सुचत नाही काय करायचं कारण की भरपूर काही माहिती आपल्याला यूटूब यूट्यूबची uh, नसते त्यामुळे आपण घाबरून जातो खूप अशा माझ्या मैत्रिणी आहे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना माहिती नसतं हे कॉपीराइट क्लेम कसं रिमूव्ह करायचं तर आज हा जो व्हिडिओ शेअर करणार आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असा असणार आहे आणि तर चला व्हिडिओला सुरुवात करूया थोडाफार तुम्हाला साईडचा आवाज येऊ शकतो कारण की मुलं आहेत माझ्या घरात तर इकडून तिकडून चालतात ते तर त्याचा आवाज किंवा खेळतात ते तर त्याचा आवाज येऊ शकतो तर सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवते माझ्या एका व्हिडिओवरती कॉपीराईट क्लेम आलेला आहे तर तो व्हिडिओ मी ओपन करून दाखवते तुम्हाला थोडासा व्हिडिओ लॉंग होऊ शकतो पण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर वाय टी स्टुडिओमध्ये तुम्हाला जाऊन दाखवते मी मी एक छोटासा एक व्हिडिओ अपलोड केला होता तर नेट स्लो आहे तर त्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो तर इथे बघू शकता ओपन झालेला आहे पेज तर इथे बघू शकता तुम्ही तेहतीस सेकंदाचाच व्हिडिओ आहे त्याला मी एक सॉन्ग यूज केलं होतं तर इथे कॉपीराईट क्लेम आलेला आहे तर आता हाच कॉपीराईट क्लेम आपल्याला रिमूव्ह करायचा आहे तर सगळ्यात आधी आपल्याला जायचं आहे क्रोम ब्राऊझरमध्ये तर आपल्याला जायचं आहे इथे सेकंडवाल्या ऑप्शनमध्ये जे असं यूट्यूबचं चिन्हासारखं असतं ना ॲरोसारखं तिथे जायचं आहे तर इथे साईडला बघू शकता तुम्ही इथे पब्लिश असं दिसतंय आता हे छोटं दिसतंय मोबाईलमध्ये लॅपटॉप असेल तर खूप मोठं असं दिसतं तर इथे आपला व्हिडिओ आहे माय फर्स्ट लॉग असं मी टायटल दिलेलं आहे इथे पब्लिश म्हणून इथे दिसतं आहे ग्रीनमध्ये इथे दिसतं आहे बघा कॉपीराईट क्लेम म्हणून आणि आजच मी हा अपलोड केलेला आहे त्यामुळे के व्ह्यू वगैरे नाही आहे न्यू न्यू चॅनल आहे तो तर इथे कॉपीराईट आलेला आहे तर त्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला आणि इथे बघू शकता इथे ये डिटेल्स येतात कॉपीराईट क्लेमच्या डिटेल्स येतात तर आपल्याला काय करायचं सी डिटेल्स म्हणायचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे तर इथे अशा पद्धतीने ओपन झालेलं आहे आपलं पेज तर इथे वरती साईडला दिसतं आहे तुम्हाला वर नॉट इफेक्ट पब्लिश आणि मॉनिटाईज तर तुमच्या चॅनलला काही इफेक्ट होत नाही कॉपीराईटने आणि पब्लिश तर पब्लिश असतोच आपला व्हिडिओ त्यालाही काही प्रॉब्लेम नसतो आणि मॉनिटाईज मॉनिटाईजसाठीसुद्धा तुम्हाला कॉपीराईटने काहीही इफेक्ट होत नाही तुमचं चॅनल वगैरे काही बंद पडत नाही जी कॉपीराईट स्ट्राईक येते ना स्ट्राईक येते बघा तर त्याने खूप प्रॉब्लेम होतो कॉपीराईट आल्याने काहीही कॉपीराईट क्लेम आल्याने काहीही प्रॉब्लेम होत नाही तुमच्या चॅनलला फक्त जेव्हा तुमचा मॉनिटाईज होतो चॅनल आणि त्याचं जे पैसे वगैरे येतात ते त्या सॉंगच्या ओनरला किंवा तुम्ही ज्याचं सॉन्ग यूज केलं आहे किंवा काही अजून कोणत्या गोष्टी यूज केल्यात तर त्या त्याला जातात म्हणजे पैसे जे येतात ते त्या ओनरला जातात आपल्याला मिळत नाही तर हा एक प्रॉब्लेम होतो फक्त बाकीचा तुमच्या चॅनलला काहीही प्रॉब्लेम होत नाही बंद वगैरे होत नाही तुमचा चॅनल तर इथे बघा सगळ्या डिटेल लिहून येतात कोणतं सॉन्ग यूज आहे किती किती सेकंद यूज आहे किती मिनटं यूज आहे ते सगळं डिटेल इथे ये लिहून येतं आणि इथे बघा तेहतीस सेकंदाचा कॉपीराईट आलेला आहे शॉर्ट व्हिडिओ आहे म्हणून तर सिलेक्ट ॲक्शनमध्ये गेल्याच्यानंतर तिथे चार ऑप्शन येतात कट आव कटचा एक ऑप्शन असतो म्हणजे आउटचा एक ऑप्शन असतो रिप्लेस सॉन्ग म्यूट सॉन्ग आणि एक लास्टवाला एक ऑप्शन असतो तर तो एक असतो तर सगळे जे ऑप्शन आहेत ते मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजून सांगणार आहे खूप इझी पद्धत आहे खूप सोपी पद्धत आहे तर मी हा जर स्टेप बाय स्टेप फॉलो करून जर तुम्ही कॉपीराइट काढला तर नक्कीच तुमचा कॉपीराइट निघेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर रिप्लेस वरती मी क्लिक करते इथे तर रिप्लेस सॉन्गमध्ये बघू शकता तुम्हाला तिथे ना तुम्ही दुसरं सॉन्ग यूज करू शकता म्हणजे ते रिमूव्ह करून दुसरं एखादा सॉन्ग यूज करू शकता तिथे जेवढ्या पार्टमध्ये तुम्हाला कॉपीराइट आले ना तेवढा पार्ट तुम्ही म्यूट करून दुसरा तुम्ही वापरू शकता तिथे तर मोबाईलवरती खूप प्रॉब्लेम होतो असा कारण की छोटं मोठं इथे करता येत नाही आहे स्क्रीन तर इथे बघू शकता रेड पट्टी अशी दिसते तर एवढं पूर्ण आपल्याला कॉपीराईट आलेलं आहे कॉपीराइट क्लेम आलेला आहे तर आता इथे आपल्याला रिप्लेस सॉन्गचा जो ऑप्शन आहे म्हणजे इथे जो सॉन्ग आपण यूज केलेला आहे त्याला कॉपीराइट आलेला आहे तर तो आपण रिमूव्ह करून दुसरे इथे यूट्यूब लायब्ररीचे सॉन्ग जे आहेत ते आपण यूज करू शकतो जर तो जर आपण यूज केला तर हा जो आधीचा सॉन्ग आहे कॉपीराइट आलेला तो रिमूव्ह होतो आणि इथून जो आप जो आपण ॲड करणार तो तिथे ॲड होऊन जातो आणि आपला कॉपीराइट क्लेम निघून जातो तरी ते आपण एखादा सॉंग ॲड करू बघा आपल्याला जे आवडतं ते आपण करू शकतो तर एक मी लावते इथे दो सेकंड नंबरचं तरी ते बघू <ण्याँगा> शकतात त्या सॉन्गवरती आपण क्लिक केल्याच्यानंतर ॲडचं ऑप्शन येतं ॲड म्हणायचं तर ते ॲड होऊन जातं आता आपल्याला इथे ॲड मला ॲड नाही करायचं आहे म्हणून मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर ॲडचं ऑप्शन येतो ॲड जर केलं तर ते कंटिन्यू म्हणायचं तर तो कॉपीराईट निघून जातो तर आता मी बॅक जाते सेकंडवाला ऑप्शन तुम्हाला समजून सांग सांगते तर पुन्हा सिलेक्ट ॲक्शन म्हणते मी तर सिलेक्ट ॲक्शन केलेलं आहे मी इथं म्यूट म्हणून आहे म्यूट सॉन्ग तर म्यूट सॉन्ग सॉन्गवरती मी क्लिक करते तरी ते बघू शकता तरी ते पहिला ऑप्शन जो दिसतो तो आहे की जो आपला जो सॉन्गला कॉपीराईट आला आहे म्हणजे कधी कधी काय होतं पूर्णचं व्हिडिओला कॉपीराईट येतं तर पूर्ण सॉन्ग जो आहे आपला व्हिडिओचं सॉन्ग आहे किंवा आपण जो आवाज पण टाकलेला आहे ते सगळंच म्यूट करायचं की काय ते आहे आणि दुसरा जो ऑप्शन आहे तो फक्त ज्या पार्टला कॉपीराईट आला आहे तेवढा म्यूट करायचा की काय ते सांगतो आपल्याला तर इथे शॉर्ट व्हिडिओ आहे मी कोणता पण क्लिक केला तरी माझा कॉपीराईट निघून जाईल पण तुमचा जर फक्त मोठा व्हिडिओ आहे आणि फक्त थोडासा कॉपीराईट आला आहे तर तुम्ही सेकंड नंबरचा क्लिक करा किंवा तुम्हाला जर पूर्णच व्हिडिओला कॉपीराईट आला आहे तर वरचं ऑप्शन क्लिक करा तर कंटिन्यू म्हटलं की तो कॉपीराईट निघून जातो तर अशा पद्धतीने तुम्ही कॉपीराईट रिमूव्ह करू शकता तरी ते लास्टवाला जो ऑप्शन आहे तिथे ना कधी कधी काय होतं आपण कोणतंच म्युझिक वगैरे काहीच यूज करत नाही तरी पण आपल्याला कॉपीराईट क्लेम हा येतो यूट्यूब आपल्याला कॉपीराईट क्लेम देतो तर तिथे काय करायचं मग आपण ना यूट्यूबला मेल आपण हे करू शकतो पाठवू शकतो इथे लास्टवाल्या ऑप्शनमध्ये जाऊन आपण लिहू शकतो मेलद्वारे त्यांना सांगू शकतो आम्ही असं कोणतंही म्युझिक यूज नाही केलेलं तरी पण मा माझ्या व्हिडिओला कॉपीराईट क्लेम आलेला आहे तर ते आपला जो व्हिडिओ आहे कॉपीराईट दाखवलेला तो आपला चेक वगैरे करून आपला कॉपीराईट जो आलेला असतो तो रिमूव्ह करतात तर खूप सोपी अशी पद्धत आहे तर आता मी तिन्ही पण ऑप्शन समजून सांगितलेले आहे अजून एक ऑप्शन असतो वर्चास, तो ट्रिम ट्रीमआउटचा एक असतो वरच्या वरच्या साईडला असतो तो येत नाही आहे का माहीत नाही माझ्या याच्यामध्ये तर मी आधी बघितलेला होता तो पण इथे तीनच आहेत ऑप्शन तर आता मी तुम्हाला कॉपीराईट काढून दाखवते कारण की मी कॉपीराईट जर लगेच काढून दाखवलं असतं तर लास्टवाला ऑप्शन तुम्हाला समजू शकले नसते तर आता मी इथे म्यूट सॉंगचं ऑप्शन क्लिक करते तर इथे बघू शकता आता स्टार्टिंग टाईम झिरो झिरो असं आलेलं आहे आणि एंड टाईम थर्टी टू सेकंदाचा आहे तर इथे मी मला पूर्ण पहिलं ऑप्शन क्लिक नाही करायचं आहे तर सेकंडवाला ऑप्शन क्लिक करायचा आहे जेवढ्याला कॉपीराईट आले तेवढंच काढायचं आहे तर शॉर्ट व्हिडिओ आहे त्यामुळे फक्त पूर्णच निघून जाणार कारण की पूर्ण शॉर्ट व्हिडिओलाच कॉपीराईट आलेलं आहे माझ्या पण तुमचा जर लॉंग व्हिडिओ असेल तर तेवढा तुम्ही रिमूव्ह करू शकता तेवढा पार्ट तर इथे कंटिन्यू म्हणते मी कंटिन्यू तर इथे बघा प्रोसेसिंग व्हिडिओ म्हणते तर दोन किंवा दहा मिनटात किंवा पाच मिनटात ते होऊन जातं खूप जास्त वेळ असा लागत नाही तर आपण आता बॅग जाऊया तर आपण इकडे आता व्हाईट स्टुडिओमध्ये जाऊन बघूया तर व्हिडिओ खूप लॉंग झालेला आहे पण काही हरकत नाही खूप इम्पॉर्टंट असा व्हिडिओ आहे तर अशा पद्धतीने तुम्ही कॉपीराईट काढू शकता तर इथे हे बघू शकता तुम्ही अजूनपर्यंत निघलेला नाही आहे तर अजून प्रोसेसिंग मध्ये असेल व्हिडिओ तर दोन पाच मिनटं घेतात नंतर निघून जातो तर पुन्हा आपण इकडे जाऊया क्रोममध्ये तर सेकंड सेकंडवाल्या ऑप्शनमध्ये जायचं आहे जिथे आपले व्हिडिओची लिस्ट दिसते तिथे तर बघू शकता इथे चेकिंग म्हणून दाखवता आधी दाखवत होतं कॉपीराइट क्लेम म्हणून तर आपला कॉपीराईट निघून गेलेला आहे प्रोसेसिंग चालू आहे पण आपला कॉपीराइट हा निघून जातो तर इथे बघू शकता आधी कॉपीराइटचा ऑप्शन दिसायचा इथे सेकंड नंबरला तर इथे पब्लिश आणि चेकिंग इथे चेकिंग चालू आहे तर इथे कॉपीराईटचा ऑप्शन दिसत होता सेकंड नंबरला तर तो निघलेला आहे तर दोन ते तीन मिनटं घे जातात त्याच्यामध्ये किंवा पाच मिनटं पण लागू शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही कॉपीराईट तुमचा काढू शकता लाईव्ह म्हणा किंवा एखाद्या व्हिडिओचा पण काढू शकता तर इथे बघू शकता कॉपीराईट आपल्याला निघलेला आहे तर इथे बघू शकता तुम्ही व्हायट स्टुडिओमध्ये जाऊन आधी कॉपीराईट क्लेम म्हणून दिसायचं तर तो निघून गेलेला आहे आधी नाव यायचं लिहून तर आता तो निघून गेलेला आहे रिमूव्ह झालेला आहे वीडियो वीडियो तर अशा पद्धतीने तुम्ही कॉपीराईट तुमचा काढू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कॉमेंट्स बॉक्समध्ये थोडासा मोठा झाला आहे व्हिडिओ पण काही हरकत नाही खूप इम्पॉर्टंट असा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण करा तर इथे बघू शकता तुम्ही झालेला आहे आपलं कॉपीराईट निघून गेलेला आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल ला थँक्यू सो मच आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स तर प्लेलिस्ट कशी बनवायची त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो पण बघा आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो 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 बाय बाय तो फ्रेंड्स